यस, तर असे हे सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आपण काल 13वा अध्याय संपवलेला आहे. तर या 13व्या अध्यायामध्ये आपण कुठेतरी ज्ञान योगाला सुरुवात केली. आता मला सांगा की सर्वांनी तात्पर्य वाचलंय, काही प्रश्न आहेत का? मी सुरुवातीला सुद्धा 5 मिनिटं घेऊ शकते. सर्वांना 13वा अध्याय समजला का? चॅटमध्ये तुम्ही सांगू शकता. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर निश्चित काही प्रश्न असतील तर आता सुद्धा 5-10 मिनिटं मी देईन, आणि तुम्हाला जर काही खुलासा करायचा असेल तर बाकी तुम्हाला जसं मी प्रभूजींना सांगितलं की ज्या निगेटिव्ह थॉट्स आणि त्याच्याबद्दल तुम्हाला आजही त्याचं उत्तर मिळणार आहे. आणि मला वाटतं स्वाती माताजी तुमचा प्रश्न होता ना काहीतरी, नाही तुम्ही त्या तुमचं झालेलं उत्तर तुम्ही त्या पर्यायांबद्दल विचारले. येस माताजी, ठीक आहे ठीक आहे. आणि 13वा खूप छान आहे, आम्ही काल केला अभ्यास त्याचा, खूप सुंदर वाटलं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर, खूप छान, खूप छान. धन्यवाद माताजी, कारण खूप लगेच वाचल्यानंतर इतकं त्याचा खुलासा होऊ शकतो आणि इतकं तात्पर्य इतकं सुंदर रीतीने दिलेलं आहे प्रभुपादाने की अगदी त्याचं वर्णन खूपच सुरेख आहे. तर कोणाला काही प्रश्न नसतील तर मी पुढे जाते. मुद्दा माधी वाचला कारण पुन्हा तुम्ही सांगितल्यानंतर अजून छान डोक्यात बसतं. हा मग तर खूपच छान माताजी, आपण म्हणतो ना अगदी सुंदर, खूप छान माताजी, आनंद आहे खरंच, खूप छान. आणि त्याचा तुम्हाला जितकं आत्मसात करायला खूप त्याचा त्याची मदत होते, खूप फायदा होतो निश्चितच. आणि मला मी नंतर विचारेल, मला एक थोडस विचारायचं पण नंतर विचारेल. नक्की अध्यायानंतर विचार. हरे कृष्ण. तर असे हे 6 प्रश्न पूर्ण करून अर्जुनाच्या मनातल्या ज्या काही प्रश्नांची उत्तरं होती ती भगवंतांनी सांगितली आहेत की मग क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ किती आहेत, आणि मग या क्षेत्रज्ञाबद्दल जे आपण ज्ञान जाणून घेतलेलं आहे की मग ज्या परमात्म्याला आपल्याला जाणायचं आहे, या क्षेत्र जे क्षेत्र आहे जे शरीर आहे, आणि मग त्या शरीरालाच फक्त जाणतो आहे तो एक आत्मा, त्याच्याच शरीराला जाणतो पण पूर्ण विश्वाला जाणणारा आणि प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये बसलेला तो जो परमात्मा आहे तो क्षेत्रज्ञ आहे त्याच्या बरोबरच. असे हे 2 क्षेत्रज्ञ आपण बघितले. ज्या कठोपनिषदामध्ये सुंदर असं ते चित्र आहे की ज्या झाडाच्या स्वरूपामध्ये जे शरीर आहे, शरीराला झाडाची उपमा दिलेली आहे आणि त्या झाडावरती हे 2 पक्षी बसलेले आहेत, परंतु तो आत्मा इतका त्या अजूनही तो जीव, जो जीव जीव आहे, जो आपण म्हणतो की सजीव ज्या भौतिक जगामध्ये आहे, तो कुठेतरी अजूनही शारीरिक गोष्टींच्या आणि त्या माया मोहामध्ये इतका बांधलेला आहे की मग त्या आध्यात्मिक स्वभावाची अजून त्याला कल्पना आलेली नाहीये. आणि कुठेतरी आपण परमात्म्याचे अंश आहोत हे जाणणं, हे ज्ञान घेणं खूप जरुरीचं आहे. आणि तेच ज्ञान घेऊन आपण जे ज्ञानाचं ध्येय गाठायचंय की मग त्या ज्ञानाचं ध्येय हे ज्ञेय परमात्म्याला जाणायचं आहे. आणि म्हणूनच या सर्वांचं की मग याच लाईन्सवर आणि याच गोष्टीवर सुरुवात करण्यासाठी मग ज्या ज्ञानाचे चक्षु लावून आपण हे ज्ञान घेतो, हे ज्ञान भगवंताने सांगितलं की 9व्या अध्यायामध्ये राजगुह्य की जे जे ज्ञानांचा राजा आहे असं की तू एक एक इटर्नल सर्वाइव्ह इटर्नल भक्त आहेस, तू एक शुद्ध भक्त आहेस, तू परमात्म्याचा अंश आहे हे आपण जाणलं, तू शरीर नाही तू आत्मा आहेस, जे गुह्य ज्ञान गुह्यतम ज्ञान राजगुह्य ज्ञान, अशा प्रकारे भगवंतांनी ज्ञानांचा राजा असणारं राजगुह्य ज्ञान आणि त्याच्याही पुढे जाऊन कुठेतरी मग भगवंत सांगतायत की असं काही गुप्त ज्ञान तू घेशील, असं सिक्रेट, मग हे जे गुप्त ज्ञान, मग ते सिक्रेट म्हणजे काय हो, भौतिक जगातलं सिक्रेट म्हणजे लज्जास्पद असतं काहीतरी की नाही हे ह्याला सांगू नको त्याला सांगू नको, मग हे दिस इज समथिंग सिक्रेट. पण भगवंतांनी जे 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 सर्वांना ज्या ज्ञानाचा खजिना खुला करून दिलेला आहे हो, असं हे ज्ञानाचं असं हे गुप्त ज्ञान. आणि या ज्ञानाला घेतल्यावर भगवंत म्हणतायत की मग या भौतिक जगाच्या बंधनातून निश्चितच तू स्वतःला मुक्त करू शकशील हे ज्ञान. म्हणून या भक्ती योगातून या ज्ञान योगाकडे आपण का कुठे वळलोय, कारण हे ज्ञान घेऊन पुन्हा तो मार्ग भक्तीमध्येच जातो आहे आणि म्हणून कुठेतरी कर्म आणि ज्ञानाचा हा भक्तीमध्येच विलीन होत आहे. मग मला सांगा बरं की आपण हे ज्ञान घेतोय, बघा भगवंतांनी सांगितलं राजगुह्य ज्ञान, ज्ञानांचा राजा असलेलं नंतर हे गुप्त ज्ञान, मग हे ज्ञान कशासाठी घ्यायचंय? आपण जेव्हा काही ज्ञान घेतो बघा की प्रत्येक ज्ञानाचं जे ध्येय मी म्हंटल की ज्ञानाचं ध्येय ज्ञेय, मग तुम्ही एखादी लहानपणापासून त्या मुलाला घातलंय बालवाडीत घातलंय पहिली दुसरी मग 10वी पर्यंत तर शालेय शिक्षण होतं, पण त्याच्यानंतर मग हे ज्ञान सगळं घेतोय त्याचं कुठेतरी काहीतरी उद्दिष्ट असेल बरोबर, म्हणून ते ध्येय.
प्रत्येक ज्ञानाला काहीतरी ध्येय आवश्यक आहे. जसे आपण वेगवेगळी पुस्तकं वाचतो मग हे ज्ञान घेतोय, कोणी मेडिकल शिकताय, कोणी इंजिनिअरिंग शिकताय, काय आहे त्याचं ध्येय, कशासाठी कशासाठी ते शिकलं जातं ज्ञान, सांगा बरं मला चॅटमध्ये. की मग ह्या ज्ञानाचं ध्येय काय असतं, काय उद्दिष्ट असतं तुमचं. ते तुम्ही जेव्हा हे ज्ञान घेता, ज्ञान संपादन करता, मग त्याच्यासाठी अनेक तत्वज्ञानाची की मग तुमच्या अभ्यास ज्ञानासाठी तुम्ही अनेक तुमच्या रेफरन्सची पुस्तकं वाचता, किंवा मग अनेक फिलॉसॉफिकल ज्ञानासाठी आपण अनेक पुस्तकं वाचतो, मग ह्या सगळ्याचं गोल काय आहे, सगळ्याचं ध्येय काय असतं. प्रभूजी यशस्वी होण्यासाठी, आपल्यात बदल घडवण्यासाठी, अगदी बरोबर. आणि म्हणूनच प्रत्येक ज्ञान घेताना टू फुलफिल अवर ड्रीम्स अँड अचिव्हिंग सक्सेस, ऍब्सोल्युटली राईट. की मग हे जे कुठेतरी ध्येय गाठायचं आहे, आणि म्हणूनच प्रत्येक या ज्ञानाच्या ज्ञानार्जन करून या मार्गावरती कुठेतरी ते ध्येय गाठायचंय त्या ज्ञानाचं. मग तसंच बघा, हे भगवद्गीता तुम्ही शिकायला आलेले आहात म्हणून याचंच उत्तर जीवनाची उन्नती करण्यासाठी, बरोबर पांडुरंग प्रभूजी. आणि मग कुणीतरी, मग तुम्ही हे भगवद्गीता, मला सांगा तुम्ही जेव्हा हे लिंक बघितलीत, हे ज्ञान संपादन काय मनामध्ये होतं आणि का भगवद्गीता शिकायला आले आहात तुम्ही? कारण सध्या आपण कुठलीच गोष्ट, अगदी बरोबर आहे, सध्या काय हो या भौतिक जगामध्ये आपल्या हातात असं काही नाही, इगरनेस आहे. बघा गौरी माताजी म्हणतात कुठेतरी इगरनेस आहे टू लर्न, मानसिक समाधान आहे, बरोबर. मग काय जाण, काय कशासाठी भगवद्गीता अजून शिकायची आहे? आयुष्य समजून घेण्यासाठी. आयुष्य समजून, आत्मशांती, अगदी बरोबर विश्वेश्वरजी, बरोबर आहे स्वाती माताजी. की मग कुठेतरी त्याला गोल आहे, तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी इथे आलेले आहात, अगदी बरोबर. कोणी सांगताय आहे अजून की ज्ञान घ्यायला, अगदी बरोबर, येस, नॉलेज, जे ज्ञान घ्यायचंय, जीवन जाणायचंय, म्हणजे कुठेतरी औत्सुक्य आहे, जे प्रश्न अर्जुनाच्या आत्मसंशोधन, अगदी बरोबर पांडुरंग प्रभूजी. बघा किती ध्येय मिळाली आपल्याला, ज्ञानाची किती ध्येय मिळाली बघा, आणि हेच ज्ञानाचं ध्येय. आणि म्हणूनच जेव्हा या आध्यात्मिक मार्गावरती बघा, त्या भगवद्गीता शिकायची म्हणजे नक्की काय शिकायचंय, मग याच्याच अतिरिक्त, याच्या व्यतिरिक्त, सॉरी, की एखादी जण मग कुठेतरी, चला आपण व्हेरीफाय, भगवद्गीता शिकून तर बघा काय आहे, त्याच्यामध्ये जाणायचं तर आहे. मग एखादी गोष्ट, एखादी ज्ञान हे व्हेरीफाय करण्यासाठी घेणं कितपत योग्य आहे हो? मग मला सांगा बरं की मोक्ष मिळवण्यासाठी, बरोबर, आत्मसंशोधन, मग ह्याच्याच बरोबर हे कुठेतरी जरा बघा, मी चेक करून बघतो की चला आपण हे ज्ञान घेऊन तर बघूया, अशा याने कोणी आलंय का हो, किंवा असं मनामध्ये असणं किती योग्य आहे. प्रश्न कळला माझा? की मग कुठेतरी तुम्ही व्हेरीफाय करायला, पडताळणी करायला त्या गोष्टीचा येता का मग ते ज्ञान मिळवून कुठेतरी काही साध्य करायचं आहे, काय काय नक्की करायचं आहे? बघा थोडस काहीतरी विचारांना वेगळी स्वतःचा शोध लागतो पण मग कुठेतरी पडताळायचंय का, कुठेतरी व्हेरीफाय करायचंय ते की हे ज्ञान काय आहे म्हणून जस्ट बघूया तरी. हे आपण जेव्हा ट्रायल एरर देतो तशा प्रकारे आहे काही मनामध्ये इच्छा? सुरुवातीला जरी असलं तरी आपण असं म्हणत नाही, सोडून देत नाही, त्याच्यात वागण्याचा प्रयत्न करतो ना आपण, बरोबर. अजून कोणाचे काय विचार आहे? विचार सांगा तुमचे. मला खूप असं काही काय मनामध्ये, म्हणजे हे सगळं तुम्ही करताय, गीता ही प्रभू कृष्णाची स्वतः सांगितलेली, बाकी ग्रंथ हे देवाच्या मुखातून नाही तर ते रायटरने लिहिले आहेत, अगदी बरोबर. गीता ज्ञान खरवस अर्थाने समजून घेण्यासाठी, ओके, खूप छान, अगदी बरोबर, म्हणजे तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. आणि म्हणूनच मला काय म्हणायचं आहे ते जाणून घ्या, की मग कुठेतरी मी चला भगवद्गीता शिकून बघतो, मग एखादी गोष्ट उदाहरणादाखल, चला आपण लग्न जरा करून, एखादी जबाबदारी, या बघा की एखाद्या गोष्टीचं ध्येय, मग तुम्ही जर एखादी गोष्ट, एखादी इन्स्टिट्यूशन, आता तुम्ही आपण एक आपल्या आपल्या संसारी या जगामध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं, तर चला लग्न मी जरा करून बघतो की काय आहे लग्न संस्कृती, आणि मग कोणी नंतर नाही ठीक वाटलं तर तोडतं का हो गोष्ट, तसं नाही करू शकत ना. कारण कुठेतरी जबाबदारीने ती गोष्ट, कुठेतरी ध्येय, कुठेतरी त्या योग्य योग्य विचारांनी आणि त्या जबाबदारीने त्या गोष्टीचा विचार केला जातो,
ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय की मग ह्या भगवद्गीतेचं ज्ञान घेण्याला जो गोल आणि जे जे ध्येय मनामध्ये आहे तसं ते ध्येय मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तुमचं मन सांशक नाहीये कुठे. म्हणून मी प्रत्येक वेळी आवर्जून सांगते की प्रश्न मनामध्ये असावेत पण शंका नसाव्यात. आणि मग जिथे शंका आल्या तिथे कुठेतरी ट्रायल एरर, म्हणजे मग त्या ज्ञानावरती पूर्णपणे विश्वास नाहीये आणि मग त्या जबाबदारीने ती गोष्ट आत्मसात करू शकत नाही, कुठेतरी आचरणात आणू शकत नाही. हा फरक जाणून घ्या आणि म्हणूनच या ज्ञानाला पूर्णपणे व्यवस्थितपणे जाणून घ्यायचंय. जशा प्रकारे आपण म्हटलं की मग हे ज्ञान कोणाकडून, तर एका उत्तम गुरुकडून, ज्या उत्तमाधिकारींबद्दल मी तुम्हाला आधीही सांगितलं की मग त्याच्यामध्ये ज्या ज्ञानाचं पूर्णपणे ज्या शुद्ध भक्तांनी जे प्रभुपादांनी प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये कृष्ण भावना, कारण स्वतः इतके त्या दृढ भावनेमध्ये होते कारण ज्ञान घेतलेलं होतं त्यांच्या गुरुंनी. तुम्हाला त्यांना सांगितलं फक्त तो पुस्तक लिही आणि प्रिंट करत जा. आणि म्हणूनच परवाच्या मी तुम्हाला सांगितलं प्रभुपादांची जयंती होती त्या निमित्ताने की तुम्ही एकमेकांना भेट वस्तू देणं आणि म्हणूनच प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन आजही मी ग्रुपवर टाकलंय की मग या ज्ञानाला काय महत्व आहे. हे ज्ञान जितकं आत्मसात कराल तितकं ते सखोल आहे. हो, जसं मी म्हंटल कालही सांगितलं की भगवद्गीता 18 वेळा जेव्हा वाचाल तेव्हा ती कुठेतरी थोडीशी कळायला लागलीये असं आपल्याला जाणवायला लागतं, कारण ते पूर्ण सखोल पद्धतीने आपल्याला जाणायचंय. प्रचंड सखोल आहे. एका एका या 18 दिवसामध्ये तर काहीच नाही हो, फक्त मी त्या संवादांना कुठेतरी स्पर्श करते. परंतु जितकं तुम्ही सखोल शिकाल, म्हणूनच जे हे पुढचे टप्पे आहेत, दुसरा तिसरा चौथा, आता मी या 5व्या टप्प्यावर सुद्धा जे भक्तीशास्त्रीमध्ये आम्ही शिकतो प्रत्येक श्लोकावरती निरूपण आणि प्रत्येक श्लोकावर तुम्ही पूर्णपणे विश्लेषणात्मक माहिती घेऊ शकता आणि म्हणून या ज्ञानाचं महत्व आणि ह्या ज्ञानाची दृष्टी. आणि म्हणून आपण जे बघितलं की या ज्ञानांच्या चक्षुनीच मग ज्या आपण शेवटच्या स्लाइडवर बघितलं की मग कुठेतरी जो आत्मा आहे तो शरीराच्या आत आहे पण तो शरीर आणि आत्मा कधीही मिसळत नाही, आत्मा कधीही शरीरामध्ये पूर्ण मिसळत नाही, कारण तो देह जीर्ण झाल्यावर तो देह टाकून त्या आत्म्याला नवीन प्रवास सुरुवात करायचे. त्या आत्म्याला कुठलंही आश्चर्य वाटत नाही. जेव्हा देहार्थीनं की तुम्ही देहेस्मिन प्रत्येक त्या जराव्याधी की प्रत्येक त्या अगदी लहान मुलापासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत जरी त्या शरीरामध्ये बदल झालेले आहेत, मग त्या कपडा जो आहे ना तो कपडा जो आहे ते शरीर आहे हो, कारण तो कपडा बदलला जातो पण ते मूळ शरीर आहे ना, ते शरीर हा आत्मा हा एकच राहतो आणि त्याला कुठलंही आश्चर्य वाटत नाही. आणि म्हणूनच या आत्म्याचे गुण आपण जाणलेले आहेत. या आत्म्याला कुठेतरी आध्यात्मिक अन्न देऊन मग त्याला आध्यात्मिक स्वभावाची कुठेतरी चाळ देऊन आपल्याला त्या आध्यात्मिक मार्गाचं ज्ञान घ्यायचंय आणि तरच आपण त्या परमात्म्याला त्या कृतज्ञतेला आपण कुठेतरी आत्मसात करू शकतो आणि ह्याच ज्ञानाचं कुठेतरी हे ध्येय पाहिजे. त्याच लाईन्सवर पुढे जाऊन आपण आज बघणार आहोत की मग कशा प्रकारे जो जो आत्मा आपण बघितला की ज्या शरीरापासून जो आत्मा या भौतिक जगामध्ये आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे आणि तो या त्रैगुणांच्या प्रभावाखाली आहे, ज्या 24 तत्वांनी हे क्षेत्र बनलेलं आहे, जे आपण जाणलेलं आहे की ज्या 24 तत्वांनी ते बनलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये अव्यक्त त्या त्रिगुणांच्या प्रभावाखाली जे शरीर जो जीव आहे त्याचा सगळा प्रभाव या भौतिक जगामध्ये मायेच्या बंधनामध्ये आहे आणि कुठेतरी आपण ज्या कठपुतल्या बघितल्या काम क्रोध लोभ यांनी कशा प्रकारे जखडला गेलेला आहे तो आत्मा, नाहीतर त्याचा मूळ स्वभाव हा अत्यंत आध्यात्मिक आहे. आणि जशाप्रमाणे एक पावसाचा थेंब असतो की जो अत्यंत स्वच्छ असतो हो पडेपर्यंत आणि मग तो एकदा कुठेतरी मिसळला मातीमध्ये की मग तो कुठेतरी त्या मातीमध्ये चिखलमय होऊन जातो. कशा प्रकारे मग आपण या भौतिक जगामध्ये या आध्यात्मिक गुणाला विसरून मग फक्त त्या भौतिक सुखांनाच अवलंबत राहतो आणि त्याचाच कुठेतरी उपभोग घेत राहतो. अशा या 3 गुणांच्या आत्म्या 3 गुणांना आपल्याला बघायचंय आज. त्याची वैशिष्ट्य, त्याची कृती आणि गुणांमध्ये मृत्यू झाल्यावर सुद्धा अशा सात्विक राजसिक आणि तामसिक व्यक्तीचं पुढे काय होतं आणि मग या गुणातीत कसं व्हायचंय, मग या सत्व रज आणि तम गुणांच्या अतीत होऊन त्या परमात्म्याला कसं जाणायचंय,
कारण मग या गुणांचा प्रभाव या भौतिक प्रकृतीवर आहे. बघा जे अधिभूत मी काल सांगितलं, कारण कुठेतरी भौतिक प्रकृतीवर याचा पूर्णपणे प्रभाव आहे. भगवंतांचा याच्यावरती कुठलाही प्रभाव नाहीये. भगवंत नियंत्रित करतायत मनुष्याला, उत्पत्ती केलेली आहे मनुष्याची, त्याला भौतिक जगामध्ये घातलेलं आहे. परंतु त्यांनी सांगितलंय, मी हा उपदेशही देतोय, मी हे ज्ञानही तुला देतोय आणि बॉल इज इन युअर कोर्ट, तुला काय ते तुला ठरवायचंय. जे 18व्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुनाला भगवंत तेच सांगतायत की आता तुला ठरवायचंय की तू काय करायला हवंयस. भगवंत कुठलंही बंधन ठेवत नाहीयेत भौतिक जग या जीवावरती, पण भगवंतांनी कुठलंही बंधन ठेवलेलं नाहीये, कारण भगवंतांच्या कुठल्याही प्रकारच्या बंधनामध्ये अडकू दिलेलं नाहीये. आणि प्रत्यक्ष भगवंत पण याच्यापासून अलिप्त आहेत. ज्या कमळाच्या पानाप्रमाणे जे मी उदाहरण दिलेले आहे त्याप्रमाणे ती अलिप्तता आहे. आधार आहे, कुठेतरी आश्रय आहे, पण प्रत्यक्ष अव्यक्त आहे भगवंत त्यापासून. आणि म्हणूनच भक्त भगवंतांना का प्रिय आहे. आणि काल जे मी म्हटलं की मग हे निगेटिव्ह विचार जे प्रभूजी काल विचारत होते की मग या भौतिक जगामध्ये आत्मा जेव्हा बद्ध होतो आहे तेव्हा त्याला हे मनामध्ये निगेटिव्ह विचार येणं, आणि म्हणून मग कुठेतरी आपण जेव्हा हे ज्ञान संपादन करतोय या ज्ञानाचं परिमार्जन करून कुठेतरी त्या स्वतःच्या आत्म्याला मग कुठेतरी नामस्मरणाचं अन्न, त्याला कुठेतरी साधू संघ म्हणजे भक्तांची संगत, त्यानंतर या सत्संगामध्ये स्वतःला कुठेतरी समर्पित करणं, आणि मग कुठेतरी त्या स्वत्वाला, कुठेतरी त्या मीपणाला, त्या अहंकाराला आपल्याला सोडायचंय. निगेटिव्ह विचार हे येत मन चिंती, ज्या आधीच्या अध्यायांमध्ये मी तुम्हाला प्रभूजी सांगितलं याचंही उत्तर की मन चिंती ते वैरी न चिंती, ज्या अर्जुनाने भगवंतांना आधीच विचारलेलं आहे की मग मन वाऱ्याच्या सुद्धा फास्ट पळतंय हो, इतक्या स्पीडमध्ये पळतं की त्याला आवरणं मला कठीण आहे. आणि म्हणून निगेटिव्ह काय हो, कुठल्याही प्रकारचे विचार, आता तुम्ही इथे आहात तर उद्या लंडनमध्ये दुसऱ्या क्षणाला जाताय, इतकं ते मन सुसाट पळतंय. पण त्या मनाला मार्गदर्शन करायचंय. आणि म्हणूनच या सात्विक राजसिक आणि तामसिक वृत्तीमध्ये मनुष्य बांधला गेलेला आहे. मग स्वतःला सात्विक बनवण्यासाठी मग हे सात्विक वृत्ती आपल्याला जाणायची आहे, कुठेतरी राजसिकता पूर्णपणे जाणायची आणि तामसिकता जाणायची. आणि मग कुठेतरी पुढच्या अध्यायांमध्ये 18व्या अध्यायांमध्ये तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी पण दिलेली आहे छोटीशी की मग स्वतःला अनलाइज करा, तुम्ही कुठे बघताय स्वतःला, हे सुद्धा कुठेतरी स्वतःला पडताळायचंय. स्वतःला व्हेरीफाय करणं वेगळं, त्या ज्ञानाला व्हेरीफाय करणं मी मगाशी सांगितलं. बघा हा फरक जाणून घ्या, कुठेतरी संशयास्पद दृष्टीने विचार केला तर निश्चितच त्या गोष्टीची श्रद्धा कमी असते मनामध्ये, संशयच जास्त असतो. म्हणूनच स्वतःला पडताळून बघणं गरजेचं आहे, स्वतःमध्ये ते बदल घडवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग त्या गुणातीत कसं व्हायचंय, त्या गुणांच्या पलीकडे जाऊन त्या आध्यात्मिक स्वभावाला कसं जाणायचंय हे आपण निश्चित जाणलं पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषी मुनींनी परम सिद्धी प्राप्त केलेली आहे हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जसं मी म्हटलं की राजा जो ज्ञानांचा राजा सांगितलेला आहे, भगवंतांनी राजगुह्य ज्ञान सांगितलं, गुह्य गुह्यतम ज्ञान सांगितलं, परंतु असं ज्ञान, परम ज्ञान जे सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे, मग हा जो प्रभाव आपल्याला जाणायचा आहे, आणि कुठेतरी मग ह्या त्रिगुणांना विभागून ते ज्ञान आपल्याला निश्चित घेणं खूप आवश्यक आहे. कारण ते जाणल्याशिवाय आपण स्वतःला त्या आध्यात्मिक मार्गावरती प्रगत करू शकणार नाही, कारण तो फरक जाणणं गरजेचं आहे. काय आहे सात्विकता, काय आहे राजसिकता, काय आहे तामसिकता, व स्वतःला कुठल्या गुणांमध्ये परिवर्तित करून कुठेतरी स्वतःला त्या गुणांच्याही पलीकडे ज्या भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती कुठेतरी घडवायची हे जाणणं, मग हे ज्ञान घेणं. आणि म्हणून या परम ज्ञानाला कुठेतरी आपल्याला जाणायचंय. म्हणून भगवंत म्हणतायत की सर्व ऋषी मुनींनी, मग या निमी राजाची ही गोष्ट आहे बरं का, आणि हे ऋषभ देवाचे 9 पुत्र की जे इतके शुद्ध भक्तीमध्ये होते आणि परमेश्वराच्या इतके निकट होते की जिथे मंत्रांचा आणि जिथे वेदांचा उच्चार केला जायचा तिथे तात्काळ यांचं उपस्थिती व्हायची, आणि तात्काळ त्या जागी या यज्ञाच्या जागी उपस्थित राहून ते 9 देवेंद्र सर्वांना आशीर्वाद द्यायचे. इतके हे शुद्ध भक्तीमध्ये, कारण जिथे मुळापासून भक्ती दिसतीये, आतून जिथे शुद्ध भक्ती दिसतीये तिथे त्या प्रेमामध्ये, त्या प्रेम भक्तीमध्ये हे
ऋषी स्वतः तिथे जाऊन त्या यज्ञाच्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे. आणि मग ह्या निमिराजाने जे यज्ञ केलेले होते, भागवतामधली ही जी गोष्ट आहे त्या कथेमध्ये खूप खोलात नाहीये, परंतु यज्ञांचं महत्व आणि या नऊ देवेंद्रांची तिथे उपस्थिती झाल्यावर निमिराजाने त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मग त्या ज्ञान, जसं परीक्षित महाराजांनी शुकदेव मुनींकडून ज्ञान जाणून घेतलेलं आहे, त्या ज्ञानाला या प्रकारे की कशा प्रकारे मी भगवंतांना आनंदित करू शकतो. मग ज्या आनंदमय कोशामध्ये आपण म्हटलं की ज्या सच्चित आनंद, म्हणजे सत म्हणजे ब्रह्मरूप की जे शाश्वत आहे, सत्य आहे, आणि कुठेतरी चित म्हणजे ते ज्ञानाने परिपूर्ण असं परमात्म्याचं रूप, आणि मग आनंदमयी जे सच्चित आनंद जे भगवानांचं जे मनुष्य रूप जे आहे भगवंतांचं, त्या भगवंतांच्या मनुष्य रूपाशी कुठेतरी संबंध प्रस्थापित केलेला आहे. हो, ज्या अर्च विग्रहाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की मग हा जो संबंध प्रस्थापित केला जातो, आणि या संबंध प्रस्थापित करण्यामध्ये कुठेतरी त्या भक्तीचा मार्ग असतो, तो भक्तीचा मार्ग हा निश्चितच ज्ञान मार्गाने अवलंबलेला असतो. कारण म्हणूनच त्या भगवंताला मी कशा प्रकारे आनंदित करू, खुश ठेवून कशा प्रकारे प्रसन्न करू, हे ज्ञान त्या ऋषभदेवांकडून निमिराजाने जाणून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच त्या नऊ देवेंद्रांनी आशीर्वाद देऊन या ज्ञानाचं निश्चितच पूर्णपणे त्यांना ज्ञान सांगितलेलं आहे. अशा या सर्व ऋषी मुनींनी परम सिद्धी या ज्ञानातून प्राप्त केलेली आहे, असं हे परम ज्ञान आपण जाणलेलं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 14.2. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतः सारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच अशा प्रकारचं ज्ञान बघा की मग कुठेतरी जर या दुःखालयम म्हणणं, जसं मी म्हटलं की जन्म मृत्यू जरा व्याधी, की भगवंतांनी जसं 8व्या अध्यायामध्ये आपण जाणण्याचा प्रयत्न केला की मृत्यूबद्दल जाणलं पाहिजे, स्वतःला कुठेतरी तयार केलं पाहिजे. तयार म्हणजे काय, कुठेतरी हा जो मूळ स्वभाव आहे, कारण आपण देह नसून आत्मा आहोत, या आत्म्याला इतकं शुद्ध बनवायचंय की मग त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका विचार आणि कुठल्याही प्रकारचे आपण म्हणतो जे निगेटिव्ह थॉट्स आणि कुठेतरी मग जो चंचलता आहे मनाचं, कुठेतरी अविचलितपणा आहे, या सर्वांवर कुठेतरी नियंत्रण राखायला, कारण ती बुद्धीला कुठेतरी सामर्थ्य मिळतं, त्या मनाला कुठेतरी सामर्थ्य मिळतं, आणि मगच आपण कुठेतरी या मनस सामर्थ्याने या ज्ञानामधूनच आपण स्थिर होऊ शकतो. आणि म्हणून मग जर या भौतिक जगाचं या ज्ञानाला का घ्यायचंय, आपण एखाद्या ठिकाणी कुठेतरी जायचं असतं, बघा एखादी ट्रिप तुम्हाला अरेंज करायची असते, मग मला स्वित्झर्लंडला जायचंय, मग स्वित्झर्लंडची हवा कशी आहे, तिथल्या ठिकाणची तयारी करून तिथे कपडे असे घ्यायचे, तिथे हे करायचंय, तिथे सुंदर ही हवा आहे, मला इकडे हे करायचं तिकडे, कारण कुठेतरी मग तो प्लॅन केला जातो, म्हणजे काय हो, स्वतःला प्रिपेअर केलं जातं. आणि म्हणूनच ज्याबद्दलचं ज्ञान जाणलं जातं, त्याबद्दलची सगळी माहिती काढली जाते. आणि म्हणूनच जेव्हा मनुष्याला या वैकुंठाची, या भगवंतांच्या गोलोकाची जेव्हा पूर्ण माहिती असेल की जो हा भगवंतांचा आपण चित्रामध्ये बघतोय गोलो, की ज्या ठिकाणी इतक्या सुंदर स्त्रियांचं हे आपण बघतो की गोलोकामध्ये मग सर्व ज्या गोप गोपिका आहेत आणि स्त्रिया या सुडौल बांधा असलेल्या आणि अत्यंत शुद्ध भक्तीमध्ये आणि इतकं निर्मळ त्यांचं सौंदर्य आहे, आणि जे स्त्री पुरुष आहेत ते कृष्ण भावनेमध्ये लीन आहे, तो जे पशु पक्षी आजूबाजूला दिसतात पण वातावरण इतकं आनंदी आहे की मग ज्या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये जे कुठेतरी सुख आहे पण क्षणभंगूर आहे, होती मग त्या कुठेतरी क्षणभंगूर सुखाच्या मागे मनुष्य इतका धावतोय, मग निश्चित भौतिक जगाची उपभोग घ्यायचा आहे, पण कुठेतरी ती भावना बदलली तर निश्चितच त्या ज्ञानाचं परिमार्जन आणि त्या ज्ञानाला कुठेतरी पूर्णपणे जाणलं जाईल. आणि म्हणूनच ज्या गोलोकामध्ये, ज्या गोलोकाचा मी तुम्हाला चार्ट आणि कालही काही माहिती पाठवली की मग ह्या गोलोकाला जाणून, या गोलोकाबद्दल जाणून जिथे स्त्री पुरुष पूर्णपणे आनंदात सच्चित आनंदमय या आनंदमय कोशामध्ये आहेत भगवंतांच्या, अशा ठिकाणी ज्या व्यक्तींना जायची, ज्या भगवंतांच्या धामाला जायचं आहे, त्यांनी निश्चितच ती तयारी आणि मनाचं सामर्थ्य वाढवणं आणि आत्म्याला चांगला आध्यात्मिक अन्न देऊन त्याचा स्वभाव मूळ भगवंतांच्या स्वभावाला अर्पण प्राप्त करणं हे कुठेतरी निश्चितच जरुरीचं आहे. आणि म्हणून हे ज्ञान
कुठेतरी हे ज्ञानच निश्चित आपल्याला या मार्गावरती पुढे नेतंय, कारण ज्ञानातूनच कुठेतरी उन्नती साधायची. सर्व योनीषु कौन्तेय मूर्तयः संभवन्त्याः तासां ब्रह्म महद्योनी रहं बीजप्रदः पिता. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात. मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या सर्व 84 लक्ष योनींमधून जो मनुष्य जन्म नंतर मिळत असतो, या सजीवांच्या सगळ्या भौतिक प्रकृतीमध्ये हे सर्व जन्म घेत असतात. परंतु मी जो आपण म्हटलं की ही भौतिक प्रकृतीला एका मातेप्रमाणे आणि मग प्रत्यक्ष भगवंत याचं पिता आहेत, ज्याचं बीज त्यांनी ब्रह्मांना पासून, की ब्रह्मा हे दुसरे निर्माता आहेत पण बीज देणारे पिता कोण आहेत, तर प्रत्यक्ष भगवंत आहेत. जे आपण काल ज्या परीक्षित महाराजांचं गर्भामधलं मी उदाहरण दिलं की अत्यंत सूक्ष्म या परमात्म्याला कसं जाण्याचे, की या शक्तींद्वारे जसं विश्वरूप दर्शन ज्यांनी घडवलंय, या अशा अनेक अमाप शक्ती आहेत भगवंतांच्या. आणि त्या भगवंतांच्या शक्तीतूनच भगवंत कुठेतरी निकट आहेत पण दूरही आहेत, असा कुठेतरी जो ज्ञान घेतलं जातं आणि ज्याविषयी जाणलं जातं ते समजून घ्या, कारण त्या कुठेतरी भगवंतांच्या शक्ती आहेत. ज्या परा अपरा शक्तीबद्दल ज्या पराशक्ती आहेत, त्या श्रेष्ठ भगवंतांच्या शक्ती आहेत. आणि त्या शक्तीतूनच हे महात्म्य आणि ही हे जे भगवंतांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं ते त्या प्रकारे जाणवतं. मग एक शुद्ध भक्तच याला योग्य प्रकारे जाणू शकतो. नाहीतर जसं मी म्हटलं, तर्कवादी मायावादी लोक या जगामध्ये आहेत की भगवंत एक इच्छा आहेत आणि मग ते फक्त त्यांच्या ते येतात तेव्हा फक्त त्या मानव रूपात असतात, परंतु नाहीतर ते एक शक्ती आहेत आणि ते फक्त त्या शक्तीच्या रूपातच वावरत असतात. ते त्यांच्या इच्छेने, जसं मी कालही सांगितलं की एखादी राजा जसा तुरुंगाची चेकअप सगळं बघायला येतो त्या तुरुंगवासियांना भेटायला, तो त्याच्या इच्छेने येत असतो आणि म्हणूनच तो कुठेतरी ते कुशल मंगल विचारायला येत असतो. परंतु ते कैदी काय हो, त्यांचं मन बुद्धी त्यांची पात्रता तेवढ्या विचारांची असते की मग हा आपल्यासारखाच कुठेतरी आहे इथल्याच जगातला, असे हे तर्कवादी आणि मायावादी लोक म्हणू शकतात. परंतु भगवंतांना ज्या भक्तांचा सहवास हवाय आणि त्या भक्तांच्या सहवासाठी आणि स्वतःच्या इच्छेनुसार भगवंत या भौतिक जगामध्ये, या जे आपण बघितलं की परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अजन्म आहेत, जे अजन्म आहेत ते प्रत्येक वेळी प्रकट होत आहेत भक्तांच्या संरक्षणासाठी. कुठेतरी त्या धर्माचा जो ऱ्हास झालेला आहे त्या धर्माचा ऱ्हास थांबवण्यासाठी, आणि अधर्माचा कुठेतरी अधर्माचा जो प्रकोप वाढतोय आणि धर्म संपतोय, धर्माचा ऱ्हास होतोय, त्या कुठेतरी धर्माला वाढवण्यासाठी आणि त्या धर्माला पुनर्स्थापित करण्यासाठी आणि मग त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी, या सर्व कारणांनी भगवंत अजन्म स्वतः या सृष्टीमध्ये जन्म प्रकट होत आहे. आणि मग जसं आपण बघितलं की इच्छानुसार हे सजीव सगळे या 84 लक्ष योनींमध्ये जन्म घेत असतात, ज्या भौतिक प्रगतीमध्ये आपण या जीवांना बघतो. मग म्हणूनच या त्रिगुणांचा प्रभाव कसा जाणायचा आहे. सत्वम रजस्तम इति गुणाहा प्रकृती संभवाहा निबंधंती महाबाहो देहे देहिनम अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणामुळे तो बद्ध होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, ज्या प्रकृती ज्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत, काम क्रोध लोभ ही जी माया आहे आणि ह्या गुणांनी या त्रिगुणांचा प्रभाव मग या मानवावर आहे आणि मग तो कुठेतरी या सगळ्या दोऱ्यांनी बांधला गेलेला आहे. या त्रिगुणांचा प्रभाव त्याच्यावरती आहे आणि मग त्या त्रिगुणातूनच कुठेतरी काम क्रोध लोभ मोह मत्सर या सर्वांनी तो जीव बद्ध झालेला आहे. परंतु जशा प्रकारे पावसाचं पाण्याचा थेंब अतिशय शुद्ध असतो, तसा याचा मूळ स्वभाव अत्यंत शुद्ध आणि निर्मळ आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच हा जीव प्रकृतीच्या कुठेतरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन स्वतःचं अस्तित्व विसरतोय, स्वतःचा मूळ स्वभाव कुठेतरी आध्यात्मिक आहे जो विसरतोय. आणि मग हे निश्चित व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठेतरी सत्वगुण आणि रजोगुण आणि तमोगुण नक्की काय आहे. तत्रम सत्वम निर्मलत्वात
प्रकाश गमनान्वयम् सुख संगेन बद्धाति ज्ञान संगेन चानक। हरे कृष्ण। हे अनघ अर्जुन, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करतो। जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात। हरे कृष्ण। हरे कृष्ण। किरण प्रभूजी नाही आले का माताजी? नाही आलेत वाटत, नाही दिसत। ठीक आहे, असा हा व्हिडिओ बघून घ्या आणि मग मी याच्याबद्दल तुम्हाला सांगते, बरं का? सत्व गुणांचा हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे। हरे कृष्णा। आणि म्हणून हा जो ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या बाजूला बघा, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय, कुठेतरी प्रकाशात्मक असं जी भावना दर्शवलेली आहे आणि त्यांच्या त्या वस्त्रानुसार कुठेतरी ज्या प्रकाशमय असं हे सत्वगुण आहे। आणि ती व्यक्ती म्हणतीये की मग कुठेतरी त्या सजीवाला सांगतीये, त्या जीवाला सांगतोय तो सत्वगुण, त्याच्यातलाच तो सत्वगुण आहे, त्याचंच मन जे सत्वगुणांनी मोहित आहे, त्या सत्वगुण त्याला सांगतोय की मग हे सर्व कुठेतरी आपण बघा हवा क्लीन आहे तो म्हणतोय। आणि मग आपण बाजूला आलेलो आहोत, कुठेतरी लांब आलेलो आहोत आणि किती स्वच्छ वाटतंय आकाश। आणि म्हणून हे कुठेतरी हा जो सत्वगुण आहे हा मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करतो। जे सत्वगुणांमध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात। म्हणजे कुठेतरी मग त्या इम्प्युरिटीज आणि कुठेतरी ती अशुद्धतेची भावना असते, कुठेतरी ते जे विकर्म करण्याची भावना असते, त्या सर्वांपासून हा सत्वगुण कुठेतरी दूर असतो आणि तो त्या पापांपासून निश्चितच मुक्त असतो। आणि म्हणून जे सत्व गुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात। कारण कुठेतरी मग या जगामध्ये मग तोही जीव कुठेतरी बद्ध झालेला आहे। सात्विक जीव हा बद्ध आत्ता तरी आहे या मोमेंटला, कारण त्याचा गुण जरी अत्यंत शुद्ध असेल, प्युरिटी असेल त्याच्यामध्ये, तरी पण कुठेतरी ह्या सुखांना तो, या सुखांनी तो बद्ध झालेला आहे। ज्ञानाचा की हे ज्ञान मला घ्यायचंय आणि मला हे सुख घ्यायची आहे, त्या कुठेतरी भावनेने ते मन आत्ता बद्ध झालेलं आहे या भौतिक जगामध्ये। आणि मग आपल्याला कुठेतरी राजसिकपणा जाणवायचा आहे, राजसिकपणा जाणून घ्यायचाय। तो राजसिकपणा काय ते सुद्धा या व्हिडिओतनं आपण आधी श्लोक आणि अर्थ वाचून घेऊया। रजो रागात्मकं विद्धि तृषा तृष्णा संगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। हे कौन्तेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। मग बघा हा व्हिडिओ बघून घ्या ना आता। प्लीज जरा अनम्यूट ठेवा हा माताजी, आवाज येत आहेत काही? अनम्यूट ठेवा, कुणाकडे आवाज येत आहेत का काही? सगळ्यांना म्यूट केलंय माताजी? माताजी म्यूट नाही केलंय, आपण म्यूट करूया, करा म्यूट माताजी, कारण काही आवाज येतात ना, डिस्टर्बिंग होत, नंतर आपण अनम्यूट करू शकतो। माताजी तुम्ही अनम्यूट केलं तर असा हा व्हिडिओ बघून घ्या ना आता। रजोगुणाचा व्हिडिओ हरे कृष्णा। बघा नुसत्या एक्सप्रेशन्स, वाक्य कुठेतरी खूप क्लिअर नाही आहेत, परंतु बघा त्या भावना, बघा त्या व्यक्तीच्या, मग कुठेतरी ते मन जे रजोगुणांमध्ये आहे ते कुठेतरी त्या व्यक्तीला तू इथे चल, हे कर, हे मिळवायचंय, मग हा वीकेंड आहे, धमाल करायची आहे। आणि मग असंख्य वासनायुक्त असं ते लाल लाल कपडा घातलेला आहे अंगामध्ये त्या व्यक्तीने, कुठेतरी ते जे मन आहे ते रजोगुणांनी ग्रासलेलं आहे।
आणि मग ते रजोगुण काय आहे, कारण कुठेतरी महत्वाकांक्षा आहेत मनामध्ये, जिद्द आहे, पण कुठेतरी त्या वासना आहेत की मला मग ज्या भौतिक जगामध्ये आपल्याला मॅक्झिमम लोक हे मेजॉरिटी, मग जे अगदी म्हणजे जितके जास्तीत जास्त लोक आपल्याला या रजोगुणांमध्ये सध्या का दिसतात, बघा या भौतिक जगामध्ये कुठेतरी वासनेच्या, कुठेतरी मग त्या सिम्बॉल आपण म्हणतो ना की स्टेटस सिम्बॉल, कुठेतरी त्या प्रतिष्ठेच्या, खोट्या प्रतिष्ठेच्या मी म्हणे, कारण कुठेतरी मग त्या अहंकाराखाली स्वतःला दडवलेलं असतं की मला आत्ता हे मिळालंय पण मला अजून ते मिळवायचंय, मला ही गाडी मी आत्ता घेतली पण मला अजून ती फोर्ड घ्यायची आहे, मला मर्सिडीज घ्यायची आहे, कारण मग ती वासना, ती इच्छा संपतच नाहीये, समाधानच कुठेतरी नाहीये, समाधान हरवलेलं आहे त्याच्यातलं, आणि कारण ती महत्वाकांक्षा कुठेतरी मार्गाला नेतीये, पण तो मार्ग निश्चितच सन्मार्ग आहे का कुठेतरी विकर्माकडे पण नेतीये, कारण मग तो रजोगुण डिफरन्शिएट आत्ता तरी करू शकतोय की योग्य अयोग्य, पण मग तो इतका कुठेतरी अयोग्य मार्गाला जाऊ शकतो की ज्याच्यामुळे त्या वासनांमुळे ही गोष्ट होऊ शकते, आणि मग तो म्हणूनच कुठेतरी सकाम कर्मांशी बांधलेला असतो की ज्या फळांची अपेक्षा त्याला असते, आणि म्हणूनच ती कुठलीही शुद्ध नसते भावना मनामध्ये, कुठेतरी ती फळं घेऊन आणि मला असं बनवायचंय, मला हे करायचंय, मग त्या डिमांड संपत नाहीये, ती अपेक्षा संपत नाहीये, समाधान होत नाहीये, आणि मग त्या वासनेच्या आहाराखाली तो जीव कुठेतरी रजोगुणामध्ये पूर्णपणे व्यथित आहे. या तबोगुणाच्या व्हिडिओचं कुठेतरी नीट नाहीये हे, तर ती लिंकचा प्रॉब्लेम आहे. मी ट्राय केला, मी नंतर तुम्हाला दाखवीन, पण कुठेतरी ज्ञान जाणून घ्या त्याच्याबद्दलच. तमस्त्व ज्ञान जम्बिथी मोहनम सर्वदेहिनाम प्रमादालस्य निद्राभि सन्निबध्नाति भारत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरते. माताजी, ते व्हिडिओ दाखवलेली होती ना तुम्ही, ते दोन्ही व्हिडिओ ना बफर होत होत्या, कंटिन्यू नव्हतं झालं. आता हो, तर डिवोटीजचा मेसेज सुद्धा आलाय. अच्छा, पण म्हणजे नीट दिसल्या ना इतका त्या? हा, थोडं असं अटकत अटकत चालत होते, म्हणजे कंटिन्यू नव्हतं चालत. हा, मग कुठेतरी ना त्या कनेक्शनचा इश्यू वगैरे असू शकतो, कारण प्रयत्न ठीक आहे, हरकत नाही. त्यातला मतितार्थ लक्षात घ्या, मुख्य जे दाखवायचं हे होतं, पण पुन्हा जर नीट हे झालं तर नेटचं काही इश्यूज नसले तर मे बी आपण पुन्हा दाखवू येतो. ठीक आहे. अज्ञानापासून मग या तमोगुणाला आपल्याला कुठेतरी जाणायचंय की मग अज्ञानापासून जो तमोगुण अंधकारामध्ये आहे, कारण ज्ञानाचा तिथे लवलेशही नाही, असा हा पूर्ण सात्विक, राजसिक आणि कुठेतरी त्याच्याही पलीकडे जाऊन हा जीव इतक्या अंधकारामध्ये आहे की मी म्हणेन ती पूर्व दिशा, मी असं म्हणतोय असंच बरोबर आहे, कारण तिथे पूर्णपणे ज्ञानाचा अभाव आहे आणि सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचं, कुठेतरी हा तमोगुण ज्या मोहामध्ये मनुष्याला इतका नेतो की मग स्वतःच स्वत्व सुद्धा विसरतो, आणि मग कुठेतरी तो प्रमाद, कुठेतरी तो आळस, निद्रा, आणि मग स्वतःला कुठेतरी फक्त त्या, मग जे आपण बघतो की जे व्यसनामध्ये अधीन झालेले असतात, दाबीच्या त्या व्यसनामध्ये स्वतःला इतके झोकून देतात, कारण मग कुठेतरी ते मन निराशेच्या गर्तेमध्ये असतं, कुठेतरी अज्ञानाच्या, कारण ती खरंच गोष्ट आहे का, याचं ज्ञान तरी घेतलेलं असतं का, आणि म्हणूनच स्वतःला फक्त त्या गर्तेमध्ये, सखोल अशा त्या गर्तेमध्ये ढकलून द्यायचं, आणि त्या अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये ढकलून देऊन आळस, प्रमाद या सर्व गुणांचा कुठेतरी त्यावर प्रभाव असतो, आणि मग ही व्यक्ती कुठेतरी फक्त अधक पतनाला जाऊ शकतो, आणि त्या व्यक्तीचा फक्त कुठेतरी नुकसान आणि नाशाच्या मार्गावरच ते ती व्यक्ती असू शकते. सत्वम सुखे संजयती रजह कर्मणी भारत ज्ञान मावृत्य तू तमहा प्रमादे संजयत्युत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारतात सत्य करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्ण माताजी. कोणीतरी एकाने, हा कोणीतरी तुमचं ओव्हरलॅप होत आहे. हा हरकत नाही, कोणीही वाचा. हरे कृष्ण. हे भारतात सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजगुण सकाम कर्माशी बांधतो, आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त, त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग कुठेतरी जे आपण म्हटलं की या भौतिक जगाशी हा जीव बद्ध होतो, म्हणजे की काय होतो, तर सात्विक गुण अत्यंत शुद्ध भावना आहे,
कुठेतरी खूप शुद्ध मनाने निर्मळ असा हा जीव असतो, परंतु तो सुखाने बांधला गेला कुठेतरी. मग मला मोक्ष मिळवायचा आहे आणि मला या सन्मार्गावरती अजूनही त्याच्यातला मी कुठेतरी गेलेला नाहीये, आणि म्हणून त्या सुखाने तो बांधलेला आहे जीव अजून कुठेतरी, त्या सुखांमध्ये अडकलेला आहे तो जीव. जरी त्याच्या मन कुठेतरी सात्विकतेकडे वळलेला आहे तरी पण तो कुठेतरी बद्ध आहे. त्याचप्रमाणे रजोगुण हा वासनेने सकाम कर्माने बद्ध आहे, फळांनी असलेलं त्या कर्मांनी पूर्णपणे बांधलेला गेलेला आहे. आणि तमोगुण अत्यंत अज्ञानाने त्याचं ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो, कारण त्यांनी त्या ज्ञानाचा पूर्णपणे ज्ञानाचा स्वीकारच केलेला नाही आणि त्या अज्ञानामध्ये स्वतःला त्या अंधकारात ढकलून कुठेतरी मूर्खपणाशी स्वतःच स्वतःला बांधून घेतलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. येस माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दिसतीय स्लाइड? हा दिसते दिसते. वाचा. हे भारता, हे भारता, कधी कधी रजगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, कधी कधी रजगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो, आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा कशी स्पर्धा चालू आहे या मनाची, आणि म्हणूनच कुठेतरी सात्विक, मग कधीतरी कधीतरी अशी स्थिती असते की कुठेतरी सात्विकता इतकी विजय होऊ शकतो सात्विकतेचा, कारण कुठेतरी मग तमो रजो आणि तमोगुणावरती त्याचा प्रभाव कमी असतो. मग तमोगुणाचा प्रभाव रजोगुणाचा प्रभाव इतका असतो की कुठेतरी सात्विकतेचा आणि तमोगुणाचा हार मानतं. परंतु बऱ्याच वेळेला असंच असतं की तो तमोगुणच माणसाला, आणि म्हणूनच ज्या प्रश्नाचं उत्तर मी काल म्हटलं की मग ते निगेटिव्ह थॉट्स आणि मग ते कुठेतरी मनाला उदास करणारे, निराश करणारे, अज्ञानातलं पूर्णपणे अज्ञानात असणारं असं मनच कुठेतरी त्या निगेटिव्ह थॉट्सवर जाऊ शकतं. आणि म्हणून हे कुठेतरी निश्चितपणे जाणून घ्या यावर या गोष्टीतून आणि या श्लोकातून की मग हे मन पाडाव करतं, हे मन काय आहे, आणि म्हणूनच या मनाला सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता याने बांधलेलं आहे कुठेतरी. आणि म्हणून बद्धता ही कुठेतरी मनाला आहे, त्या मनाला कुठेतरी मार्गदर्शक करायचंय, त्या मनाला कुठेतरी मार्गदर्शन करून मग त्या अंधकारातून दूर करायचंय, त्या ज्ञानाच्या मार्गावरती जर आणलं तरच या सर्व गोष्टींचा विनाश होऊ शकतो, आणि मग ते मन तमोगुणात न जाता कुठेतरी सात्विकतेचा विजय होऊ शकतो. आणि मगच तुम्ही स्वतःला कुठेतरी सकाम त्या सुखाशी न बांधता कुठेतरी त्या कृष्ण भावनेला जोपासू शकता, कारण ती सात्विकता मनाची निर्मळता निश्चित असते परंतु कुठेतरी त्याच्यामध्ये कृष्ण भावना जोपासायची आवश्यकता आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्व गुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ही देहाची नऊ द्वार या क्रिया या तत्पर्यामध्ये तुम्ही बघाल की मग हे नाईन गेट्स ऑफ बॉडी म्हटलंय, मग ही नऊ द्वार काय आहेत? दोन नासिका आपले जे नाकपुडे आहेत, दोन आपल्या दोन कान आपले, दोन डोळे, आपलं तोंड, आपलं पोट, आपलं आणि आपलं गुदद्वार आणि आपलं लैंगिक जे ओपनिंग आहे जे जेनायटल्स म्हटलं जातात, अशा प्रकारची ही नऊ द्वार. मग या नऊ द्वारांना मग ज्या नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये इशोपनिषदामध्ये पण याचा खूप सुंदर उल्लेख दिलाय, कारण मग कुठेतरी जी जे कुठेतरी जे सगळ्या गोष्टींची मला हे बघायचंय, मला हे ऐकायचंय, मला याचा वास घेऊन मला हे खायचंय, आणि मग कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींची आसक्ती, पण त्यांना कुठेतरी रिस्ट्रिक्ट करून या सगळ्या द्वारांना कुठेतरी तेजस्वी केलं जातं, सचेतीच केलं जातं, प्रकाशित कशाने केलं जातं, तर त्या चांगल्या ज्ञानाने. आणि म्हणून ती सात्विकता कुठेतरी त्या द्वारांना प्रकाशित करत असते. नऊ द्वारांच्या मध्ये ते आनंदित राहू शकतं. एखादी भक्त निश्चितच राहणार आहे जे आपण पुढे जाऊन बघणार आहोत, कारण स्वतःला त्यांनी कुठेतरी रिस्ट्रिक्ट केलंय की काय बघायचंय, काय ऐकायचंय, काय खायचं आहे, काय काय कुठल्या गोष्टीचा वास घेऊन कशाचा उपभोग घ्यायचाय याचं कुठेतरी ज्ञान घेतलेलं असतं. आणि म्हणून या ज्ञानाने कुठेतरी हे द्वार चेतीत सचेतीच केली जातात, प्रकाशित केली जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा हे भरतवर्ष जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. सॉरी, मी पाणी पितो. धन्यवाद.
मग अशा या रजोगुणाची जेव्हा वृद्धी होते, मग ज्या सात्विक गुणाची आपण म्हटलं की वृद्धी होते, तेव्हा सात्विकता कुठेतरी या ज्ञानांना, ज्ञानाने कुठेतरी ज्ञान संपादन करून निश्चितच कुठेतरी प्रकाशाच्या मार्गावरती असतं. परंतु हेच मन जेव्हा राजसिकतेमध्ये वृद्ध होतं आणि या राजसिक वृत्तीची जेव्हा वृद्धी होते, तेव्हा निश्चितच ते कुठेतरी फळांच्या कर्मामध्ये, मग ते मला हवंच हे द्रव्य मला हवंय, त्या स्त्रीचा मला उपभोग घ्यायचा आहे, आणि मग कुठेही नियंत्रितता नसते, कुठेही प्रकारचं अनियंत्रित झालेलं ते मन आणि त्या इच्छांनी, त्या वासनाने, ज्या आपण दुसऱ्या अध्यायापासून बघतोय की मग ही वासना जो सर्वात मोठा शत्रू आहे, आणि कुठेतरी ही आसक्ती, जी आसक्ती मग कुठेतरी त्या वासनेत रूपांतर होऊन कुठेतरी त्याचं क्रोधात रूपांतर होतं आणि त्या क्रोधाने बुद्धीचा नाश होऊन मन एकदम भ्रमात भ्रमिष्ठ होतं आणि मग ते भ्रमिष्ठ झालेलं मन ना योग्य अयोग्य याचा विचार न करता कुठेतरी फक्त त्या अज्ञानाच्या गुणातून मग ते कुठेतरी फक्त अधःपतनाच्या मार्गावर जाऊ शकतं. आणि मग हे तमोगुण तर काय हो बघा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे गुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अहंकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग असा हा तमोगुण की जो बघा निराशेच्या गर्तेमध्ये बसलेला आहे, एकलकोंडा, एका आपण म्हणतो मुलं जे जे डिप्रेशन मध्ये जातात, जे भ्रमिष्ठ, जे स्वतःच्याच विचारांमध्ये इतके गुंतून जातात, बघा आपण म्हणतो म्हणून मग ते कुठेतरी त्या चुकीच्या गोष्टींना बळी पडतात, आत्महत्येला प्रवृत्त होतात. अशी अनेक उदाहरणं आपण आत्ताच्या आत्ता कितीतरी या पॅन्डेमिक नंतर एस्पेशली खूप ऐकतोय. कारण मन, लोकांच्या शरीराला आजार होणं हे तर वेगळ्या गोष्टी होत्या की ज्या कोविडनी लोक घाबरली होती, ते घाबरणं त्या मनाला कुठेतरी आजारी पाडत होतं आणि म्हणूनच या मनाचे आजार खूप जडले या कोविडच्या या पॅन्डेमिक. खूप जण ते ऍक्सेप्ट करू शकले नाही त्या त्या मार्गातून आणि त्या कुठेतरी तो जो प्रवास करायचा आहे आणि कुठेतरी त्या गोष्टीतून स्वतःला बाहेर काढायला ते कुठेतरी साध्य होऊ शकलं नाही त्या व्यक्तीना. आणि म्हणूनच मग त्या अज्ञानामध्ये मग ती खरंच गोष्ट की ज्या गोष्टीबद्दल ज्ञानच नव्हतं, मग बऱ्याच जणांना नव्हतं, पण त्या ज्ञानाचं कुठेतरी ज्ञान संपादन आणि योग्य अयोग्य, मग एस्पेशली तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर इतका संताप येतो जो कोणाचा, तो त्या मीडियाचा. आणि ज्या ज्या आत्ताच्या आत्ता प्रत्यक्ष त्या कोविडचं उदाहरण आपल्याला इतकं या 2-3 वर्षामध्ये जे आपण सफर केलं सगळ्यांनी, की ज्यामध्ये ज्या ज्या माध्यमांचा उपयोग ऍक्च्युली मनाला कुठेतरी सामर्थ्य देण्यासाठी आणि त्यांनी पॉवर देण्यासाठी, तिथे कुठेतरी ते फक्त निराशेच्या गर्तेमध्ये लोकांना घालत होतं की आज इतकं हे झालं. मग त्याचा अवेअरनेस गरजेचं आहे, ते ज्ञान योग्य, पण ते योग्य मार्गाने येत नव्हतं. आणि मग कुठेतरी त्याची पडताळणी करणं की मग कुठेतरी त्याला व्हेरीफाय का, कारण ते खरंच आहे का, ती गोष्ट खरंच झालीये का, ती गोष्ट खरंच न झालीये हे जाणून त्याचं 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 कुठेतरी त्याची तीव्रता इतकी होत होती की मग लोक त्या मनाच्या आजारामध्ये गुंतत चालली होती. आणि मग त्या आजाराला कुठेतरी त्या तमोगुणांनी ग्रासलं गेलं आणि मग कुठेतरी स्वतःला, आणि मग आपण बघतो की जे जे स्वतःच्या या अज्ञानामध्ये मग स्वतःच पण नुकसान करून बसतात. आणि त्याच प्रकारे आपण बघतो की मग असा जीव, तमोगुणातला जीव, हा दुसऱ्याच्या जीवावर उठलेला पण दिसतो. कारण हा तमोगुण मुळातच वाईट की जो स्वतःचही नुकसान करतोय आणि कुठेतरी मग त्या मग जे आपण बघतो की तमोगुणातली लोक की जे अतिरेकी होतात आणि कुठेतरी वाईट प्रवृत्तींना बळी पडतात. कारण मग मनच काम करत नसतं ना, बुद्धी काम करत नसते, मन कुठेतरी ढाळ्यावर फाळ्यावर बसतं आणि मग ती बुद्धी योग्य की अयोग्य मार्ग अवलंबतो याचा सुद्धा न्याय देऊ शकत नाही. आणि मग ते निष्क्रिय झालेलं असतं, अंधकारामध्ये असतं अज्ञानाच्या, आणि कुठेतरी फक्त मूर्खपणा करून बसतं आणि मग त्या मोहाला बळी पडलेलं असतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग बघा आपल्याला या गुणांना जाणायचंय की मग मृत्यूनंतर यांचं काय होतं. जे सात्विक गुणांमध्ये असतात, राजसिक गुणांमध्ये असतात आणि तामसिक गुणांमध्ये, मग त्या गुणांचा बदल आणि गुणातीत आपल्याला पुढे जाऊन बघायचंच आहे. पण मूळ जेव्हा जे स्वतःला त्या गुणांमध्ये असतात तेव्हा त्या सात्विक गुणात जर त्या मनुष्याचा मृत्यू झाला तर निश्चितच ते पृथ्वीच्या वरच्या ग्रहांना, त्या उच्च ग्रहांना प्राप्त होतात.
कुठेतरी त्या वैकुंठ स्वर्ग लोकाला प्राप्ती करून ते त्या सुखाचा उपभोग घेऊ शकतात. परंतु जसं आपण आधी त्या सायकलचं बघितलं की मग पुण्यकर्म केलंय सात्विकता आहे पण कुठेतरी ते पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म घ्यायला लागतो. जरी ती सात्विकता स्वर्ग लोकांची प्राप्ती करू देते पण ती क्षणभंगूर सुख आहेत. मग त्या सुखांचा उपभोग घेता येणार आहे पण पुन्हा पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा या भौतिक जगामध्येच जन्म घ्यायला लागणार आहे. मग राजसिक लोकांचा मृत्यू झाल्यावर काय होतंय तर बघा. हरे कृष्णा जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. मग बघा ज्या सकाम कर्मामध्ये ज्या वासनेमध्ये ज्या रजोगुणामध्ये बघा की मग ही वासना कुठली होती तर वेगवेगळ्या वासना असू शकतात की मग कुठेतरी मला त्या मला फिशिंग करायचंय किंवा मग मला कुठेतरी कपडे ज्यांचे बघा आपण की ज्या व्यक्तींना मग कुठेतरी त्या संस्कारांची चाढ नसते. मग प्रभुपादांनी लिहिलंय की चला तुम्हाला वस्त्र नकोय ना अंगावर मग तुम्हाला झाडांचा जन्म मिळणार आहे तुमच्या. मग ते विचार त्या वासनेंचे ते इच्छांचे विचार जसं मी म्हटलं की 84 लक्ष योनीत मधून जन्म हा इच्छांनी मिळतोय. कुठेतरी त्या इच्छा आकांक्षा या पुढच्या जन्माची तयारी करताय आणि मग जो तमोगुणातला मग जो मांसाहार करतोय जो वाईट कर्म करतोय विकर्म करतो आहे तो निश्चितच कुठेतरी त्याच जन्मांची प्राप्ती करणार आहे. मग त्याला त्या योनीमध्ये त्या पशु योनीमध्येच जन्म मिळेल. परंतु जो सकाम कर्मामध्ये तो निश्चित या भौतिक जगामध्येच कुठेतरी या पृथ्वी लोकावरच कारण त्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या पृथ्वी लोकावरच जन्म मिळेल त्याला. आणि ज्याला तमोगुणामध्ये जन्म आहे तर त्याचा निश्चितच पशुयोनीमध्ये आणि जो अतिरेकी आणि जे आपण म्हणतो की जे अंधकारामध्ये आणि इतक्या वाईट गुणांमध्ये जातात की मनुष्याच्या जीवावर देखील उठतात असा हा वाईट गुण निश्चितच नरक यातनाच देऊ शकतो. आणि म्हणून मृत्यूनंतर या लोकांचं काय होतं ते जाणण्याचा प्रयत्न करा. कर्मणः सुकृतस्याह सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं सुखं अज्ञानं तमसः फलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोण ह्या माताजी आहेत ना सेजन? बोला माताजी. हा तुम्ही दोघी वाजताय आज कोणी हँड रेस केलेला मला दिसला नाही तर बघा तुम्ही कोणाला असेल. वाचू का मी? वाचा माताजी नंतर मग गौरी माताजींना द्या. ठीक आहे. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच पुण्यकर्माचं जसं आपण बघितलं की मृत्यूनंतर अशांना मग पुण्यकर्म की ज्यांनी तीर्थक्षेत्री स्थान केलेलं आहे की तीर्थ क्षेत्रांना आपण म्हणतो भेटी दिलेल्या आहेत पुण्यकर्म की सात्विकतेतून खूप निर्मळ स्वभावातून दान धर्म तप केलेला आहे त्यांचं फळ त्यांना जे मिळतं त्या गोष्टी निश्चितच शुद्धतेच्या असतात. जे आपण इथे प्रतिमात्मक स्वरूपात बघतो आहोत की कुठेतरी मग ज्या देवळांचं स्वरूप ज्या पुण्यकर्माला जे दिलेलं आहे आणि मग सत्व रजोगुणांमध्ये कुठेतरी मग तो या भौतिक जगाच्या म्हणजे त्या कर्माचं फळ हे दुःख कारण या दुःखालयामध्येच कुठेतरी अडकलेला आहे तो. मग त्याला त्या शाश्वत नाही तर अशाश्वत अशा या दुःखालयामध्येच पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. आणि जो तमोगुणांमध्ये केलेल्या फळांमध्ये त्याचा मूर्खपणा ना त्याला खाली वर जायचा कुठलाच रस्ता नाही ज्या नरक यातनाच तो होणार तर आहेच परंतु त्याचं फळ सुद्धा त्याचा मूर्खपणा आहे त्याला खाली वर जाणारा रस्ता पण नीट दिसू शकत नाही योग्य अयोग्य याच्यामधला फरकही तो करू शकत नाही असा हा तमोगुणातली व्यक्ती ही अंधकारामध्ये असते. हरे कृष्ण. बघा गौरी माताजींनी हँड रेस केलाय माताजी. संजना माताजी त्यांना अनम्यूट करू शकता. हो माताजी. एक गौरी माताजी वाचा. हा हा एक मिनिट. हरे कृष्ण. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्ण. असे हे सत्वगुणापासून वास्तविक
मग हे वास्तविक प्रॅक्टिकल मग हे ज्ञान सगळं घ्यायचं आहे की प्रत्यक्ष ज्ञानाची की भगवंतानी जे ज्ञान सांगितलंय की मग कुठेतरी हा सात्विक जीव स्वतःला त्या ज्ञानाच्या मार्गामध्ये निश्चितच मार्गस्थ करू शकतो आणि स्वतःला कुठेतरी तो जीव कुठेतरी सकाम कर्मातून जरी तो कुठेतरी पुण्य कर्मांमध्ये निर्मळ भावनेमध्ये पण कुठेतरी ती कृष्ण भावना अजून जर मिसिंग असेल तर त्या भावनेवर स्वतःला मार्गस्थ करू शकतो. पण रजोगुणातली मग ती ही लोभामध्ये बघा मग ती गोष्ट मला हवी आहे कुठेतरी मला त्या गोष्टीचा लोभ आहे आणि मला ती निश्चित मिळाली पाहिजे कारण ती आसक्ती ओढ मग मला द्रव्य हवंय मला या स्त्रीचा उपभोग घ्यायचा आहे की मग ती वासना कुठेही कुठल्याही प्रकारे थांबू शकत नाही आणि मग तमोगुणापासून तो प्रमाद आहे मोह अज्ञान ह्या सगळ्या गोष्टींनी ती व्यक्ती तर अंधकारामध्ये वाईट गोष्टींना सुद्धा बळी पडू शकते. अशा या चेहऱ्यावरच्या स्वभावाने बघा किती सात्विकता दिसते कुठेतरी राजसिकता वासनेमधली इच्छा आणि तामसिकता ही कुठेतरी मग इतक्या भयंकर कर्मांना सामोरं जात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसहा जघन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. हरे कृष्ण हरे कृष्ण. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहे त्यांचे नरलोकात अधःपतन होते. माताजी आपण एक काम करूया का उद्या रीड करायला देऊया कारण की उद्या मी नसणार आहे माताजी. मग स्वाती माताजींना पण हेल्प होईल थोडस. अच्छा अच्छा हरकत नाही मग काही हरकत नाही आणि मी तेच सांगणार होते निश्चितच आपण कोऑर्डिनेट करून करूया एक दिवस असं करा एक एक दिवसांनी करा म्हणजे कुठेही तुम्ही ओव्हरलॅप होणार नाही त्यामुळे निश्चितच आपण भक्तांना सांगूया प्रत्येकाला संधी दिली जाईल हरकत नाही उद्या तुम्ही नसाल तर उद्या त्यांना वाचायला त्यामुळे काही हरकत नाही. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जे आपण बघितलं की ज्या लोकांचं भर जन्म मिळतो मृत्यू लोकांनंतर मृत्यूनंतर मग तो सत्वगुणी मनुष्य कुठेतरी उच्च लोकांमध्ये जातो रजोगुणी पृथ्वी लोकात आणि तमोगुणी कुठेतरी नरक यातना ज्या गोलोकाचा मी आणि या ब्रह्मांडाचं आपल्याला हे जे चित्र दिसत आहे कुठेतरी जो पृथ्वी लोक दिसतो आहे हे मिडल प्लॅनेट आहे पृथ्वी लोक आणि मग त्याच्या खाली कुठेतरी हे अतल वितल सुतल ततल पाताळ या सगळ्या पाताळात नरकातले नरकवास आहे आणि मग कुठेतरी हे जे महालोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक हे कुठेतरी वरचे लोक आहे आणि हे कुठेतरी ब्रह्म वैकुंठाला नेणारे लोक आहे आणि त्याच्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मग हा गोलोक आपल्याला की जिथे गर्भोदकशाही विष्णू प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पण आहे आणि ज्या गोष्टीला आपल्याला की मग या सर्वांच्या पलीकडे जी शक्ती आपण म्हटलं पराशक्ती ती कुठेतरी त्या गोलोक धामाकडे नेत असते. ज्या गोलोक चार्टला मी तुम्हाला शेअर केले तो निश्चित खूप छोट्या स्वरूपामध्ये पण त्याची माहिती त्याच्यावर दिली आहे की पृथ्वी लोक वरचे लोक खालचे लोक हे तुम्ही आत्ता फक्त एका संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घ्या आणि अजून तुम्ही सखोल पुढच्या टप्प्यांवर निश्चित याची माहिती घेऊ शकाल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाहीये की मग या प्रकृतीला निर्मिती करणारा तो भोक्ता भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सर्व गुणांच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे जो परम पुरुष भगवंत आहे जो त्या गुणांना जाणतो जो गुणातीत होऊन सत्व रज आणि तम गुणातून स्वतःला कुठेतरी बाहेर काढून या भौतिक जगातून स्वतःला बद्ध अवस्थेतून बाहेर काढून कुठेतरी जेव्हा या परमात्म्याला जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच त्या परमात्म्याच्या आध्यात्मिक स्वभावाची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्णा. माताजी मला स्लाइड ना दिसली. हो दिसली. हरे कृष्णा. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधी या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो मृत्यू जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जसं मी म्हटलं की म्हणूनच जरी त्या भौतिक जगामध्ये जगायचंय आपल्याला परंतु ज्या प्रकारे मग ज्या भावना या भौतिक जगामध्ये मनुष्याने निश्चितच अशा या प्रकृतीची उत्पत्ती ही भगवंतांपासूनच आहे
आणि हा देहधारी जीव जरी या भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या गोष्टींनी प्रभावित झालाय आणि कुठेतरी तो त्रिगुणांमध्ये अडकलेला आहे, परंतु ज्या जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखालयामध्ये मग तो निश्चितच जर त्यांनी ठरवलं आणि त्याला जर या ज्ञानाचं ज्ञानाला कुठेतरी संपादन करायचं असलं तर तो निश्चितच या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनामध्ये सुद्धा त्या अमृताचा उपभोग घेऊ शकतो, कारण त्यांनी स्वतःला त्या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ करायचा. जशा प्रकारे आपण या आध्यात्मिक ज्ञानाला प्राप्त करतो तसं तसं आपण पुढच्या टप्प्यांवर आणि पुढच्या पातळीवर जातो आणि मग कुठेतरी त्या त्रिगुण काय आहेत आणि त्या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आपला स्वभाव त्या आध्यात्मिक स्वभावावर कसा न्यायचा आहे आणि कसं केंद्रित करायचंय स्वतःला हे जरी जाणायला तो समर्थ झाला तरी निश्चित जसे आपण सर्व की आपण मग या भौतिक जगामध्ये सुद्धा कुठेतरी त्या गोष्टींमध्ये आनंद शोधू शकतो आणि त्याचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण. स्लाइड नाही दिसत माताजी. आली. हा. हरे कृष्ण. 14.21 अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अर्जुनाला प्रश्न पडलाय की मग हे प्रभो की असा हा त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी, मग असा जो आपण स्थिताधीर मुनी म्हटलं की अनेक अध्यायांमधून हे ज्ञान घेतलंय, परंतु अर्जुनाला पूर्णपणे खात्री करून विचारायचंय की मग ह्या त्रिगुणातीत कसा तो मनुष्य आणि त्याचं आचरण. जसं आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलं की मग जी व्यक्तीने स्वतःच मत कुठेतरी केंद्रित केलेलं आहे, नियंत्रित केलंय, अशी व्यक्ती खाते कशी, झोपते कशी, राहते कशी, बसते कशी, उठते कशी, ज्या स्थिताधीर मुनींबद्दल आपण उदाहरण घेऊन दुसऱ्या अध्यायात जाणलं त्याच पलीकडे आता त्या ज्ञानाला की त्रिगुणांचा प्रभाव जाणल्यानंतर मग या त्रिगुणांच्या प्रभावाने अतीत होऊन प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कशा प्रकारे जायचंय हे अर्जुनाला विचारायचंय. आणि म्हणूनच मग या सकाम कर्मातली व्यक्ती कुठेतरी जेव्हा या निर्मळ अशा सात्विक स्वभावातून कुठेतरी निष्काम कर्माकडे वाटचाल करणार आहे जे नारद मुनी आपल्याला दिसतायत, मग कुठेतरी गुणातीत कसं व्हायचंय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो आकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षाही करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन किंवा आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखे मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान यांकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तवणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि ज्या प्रकारे मग जे ज्ञान आपण आधी घेतलेलं आहे, ज्या 13व्या अध्यायात काल आपण बघितलं की ज्ञान भगवंतांनी कशाला म्हटलंय, मग की जे ज्ञान घ्यायचंय मग ज्या ज्ञानाने परिपूर्ण झालेला शुद्ध भक्त आहे, मग हा भक्तच फक्त हा परमात्म्याला ज्यांनी जाणलेला आहे, या परम तत्वाला ज्यांनी जाणलेलं आहे, या कारणांचे कारण जे प्रत्यक्ष परम पुरुष भगवंत आहेत, तोच या आध्यात्मिक स्वभावाची म्हणजेच कुठल्या तर या आध्यात्मिक अशा या शुद्ध स्वभावाची प्राप्ती करू शकतो, कारण तो कुठेतरी स्वतःमध्ये समतोल आणतो आणि ती भावना जोपासतो, कुठेतरी ती अकर्माची भावना की जे मी कर्म करतोय तो कृष्ण भावनेमध्ये करतोय आणि म्हणून मग कुठेतरी ह्या कृष्ण भावनेला जाणायचंय. या कृष्ण भावनेला जाणूनच त्या आध्यात्मिक स्वभावाची प्राप्ती केल्यावर मनुष्य या स्थितीमध्ये स्वतःला बघू शकतो आणि मग अशा मनुष्याला गुणातीत म्हटलंय की ज्याने भौतिक कर्मांचा परित्याग कुठेतरी त्या फळांची अपेक्षा सोडून दिलेली आहे, सुख दुःखाला, शत्रूला, मित्राला समदृष्टीने, एखाद्या सोन्याच्या तुकड्याला आणि दगडाला सुद्धा तितक्या समदृष्टीने जो बघतोय कारण त्याच्यातला मोह गेलेला आहे, कारण कुठेतरी निर्मोही झालेला आहे, बद्धता ती गेलेली आहे आणि म्हणून त्याने स्वतःला सत्व, रज आणि तम गुणांबद्दल ज्ञान घेऊन त्या गुणांच्या पलीकडे कुठेतरी जेव्हा त्या
फळांच्या अपेक्षेतून स्वतःला बाहेर काढलेलं आहे आणि कुठेतरी ज्या भगवंतांना जाणून त्या भगवंतांच्या कृतज्ञतेमध्ये ते कर्म केलंय त्याला निश्चितच कुठेतरी गुणातीत म्हटलं जातं. मामच योग्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतित्यैतान ब्रह्म भूयाय कल्पते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरा परत उन्नत होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जो मनुष्य सर्व परिस्थितीत की मग कुठेतरी ती स्थिरता येते, मनाला ती इतकी स्थिरता येते की पूर्णपणे भक्तीमध्ये ओतप्रोत, मग ती 9वा टप्पा जो आहे जो प्रेम भक्तीचा टप्पा आहे, भगवंतांच्या प्रेमामध्ये स्वतःला लीन केलेला आहे, भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो निश्चितच त्रिगुणांच्या पलीकडे आणि त्या ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. कारण कुठेतरी त्या परब्रह्माचा, कुठेतरी त्या परमात्म्याचा स्वभाव, मग जे ब्रह्म आपण त्या ब्रह्माचा मूळ जो आध्यात्मिक स्वभाव आपण जाणला की 8व्या अध्यायात जे ब्रह्म म्हणजे काय, हा जो जीव आहे त्याचा मूळ आध्यात्मिक स्वभावासकट तो उन्नत होतो. कारण तो कुठेतरी त्या आध्यात्मिक मार्गावर स्वतःला घडतो. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. हरे कृष्ण. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि अव्यय आहे वाटतं शाश्वत. हो हो. आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्म ज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग कुठेतरी स्थिरता आणून कुठेतरी मनामध्ये इतक्या त्या स्वाभाविक स्थिती जाणून अमृत अव्यय म्हणजे कुठेही स्वतःच मन अविचलित न होऊ देता कुठेतरी शाश्वत निर्विशेष किंवा ज्या ज्या ब्रह्म ज्योतीला आणि कुठेतरी मग त्याला तो आधार त्या परमात्म्याचं निश्चितच कुठेतरी आश्रयस्थान तो बनतो आणि निश्चितच त्या भक्ताचं भगवंत जसं म्हटलं रक्षण तशा त्या स्वभावाचं निश्चितच रक्षण केलं जातं. त्या स्वभावाचा निश्चितच भगवंत आधार बनतात आणि मग त्या स्वभावाला कुठेतरी की मी परमात्म्याचा अंश आहे कारण मी हा भोक्ता आहे, मी हे आहे मी, तो कुठेतरी तो स्वभाव कुठेतरी अध्यात्म स्वभावाशी जोडला जातो जेव्हा, तेव्हा त्या परमात्म्याचा निश्चितच त्या परम ज्योतीला, त्या ब्रह्माला, त्या जीवाला कुठेतरी निश्चितच आधार असतो. इति चतुर्दशोध्याय समाप्तः, जिथे आपण या सत्व रज आणि तम गुणांची बांधिलकी बघितलेली आहे. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. कुणालाही काही प्रश्न असतील तर निश्चित मी आज घेईन. रेकॉर्डिंग थांबवतीये.